आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सहस्राम कोरुटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या देवरी येथील कार्यालयात आमगाव सालेकसा देवरी या 3 तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आमदार सहस्राम कोरुटे यांच्या निवासस्थानी कोरुटे भवनात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून आमदार महोदयांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आमदार महोदयांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आगामी 2024 विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आपणच आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करावे अशा शुभेच्छा दिल्या. तर यावेळी आमदार सहस्राव कोरुटे यांनी देखील शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचे नेत्यांचे नागरिकांचे आभार मानत ज्याप्रमाणे 2019 निवडणुकीत माझ्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिले त्याचप्रमाणे येत्या निवडणुकीत देखील आपण माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहून मला पुन्हा एकदा आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील विकास कामे करण्याची संधी द्यावे असे आमदार सहस्राव कोरुटे म्हणाले. माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा देण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आला. आपलं सर्वांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो, आपणाला धन्यवाद देतो की आपण माझ्या वाढदिवसानिमित्त ह्या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी आ आज खऱ्या अर्थानं मला एक सकाळी सकाळी एक कल्पना मनामध्ये आली कि ज्या लोकांनी आपल्या काँग्रेस पक्षाला सांभाळून ठेवण्याचं काम केलं, ज्यांनी काँग्रेसला इकडल्या तिकडे कुठेही टसमस होऊ दिलं नाही अशा सर्व वयोवृद्ध काँग्रेसच्या नेत्यांचं या ठिकाणी मी शाल शिल्पल देऊन त्यांचा सुद्धा सत्कार केलं. मला खूप मोठं अभिमान आहे का माझ्या मतदारसंघ क्षेत्रामध्ये अनेक जे काँग्रेसचे वयोवृद्ध नेते आहे, वयोवृद्ध मंडळी आहे, आजही माझ्यासाठी आणि काँग्रेससाठी ह्या ठिकाणी काम करतात. त्यांना कुठल्याही प्रकारचं काही दिसत नाही, फक्त काँग्रेस म्हणजे काँग्रेस. काँग्रेसचं नाव घेतलं का एखादा मेळावा समजा इथून वर्ध्याला असो, यवतमाळला असो, नागपूरला असो, ह्या कोणत्याही ठिकाणी जर काँग्रेसचा मेळावा असला तर सर्व हे वयोवृद्ध लोक सुद्धा स्वतःच्या खर्चानं आणि स्वतःच्या व्यवस्थेनं त्या ठिकाणी काँग्रेसच्या मेळाव्याला माजी काँग्रेस म्हणून उपस्थित राहतात. आणि म्हणून 2019 मध्ये जेव्हा माझी निवडणूक होती, विधानसभेची निवडणूक होती, त्यावेळेस मी गावागावामध्ये ह्या माझ्या वडीलधारी आणि काँग्रेसच्या सर्व खांद्या समर्थकांना मी जेव्हा गावामध्ये बघायचं, जेव्हा गावामध्ये हे लोक मला दिसायचं, त्यावेळेस मला वाटायचं की खरं काँग्रेस आता ही काँग्रेस आमची काँग्रेस आहे आणि हे काँग्रेसचे मोस्ट लीडर आहे ज्यांच्यामुळे माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये मला बढत मिळाल्याशिवाय, मला लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची कल्पना माझ्या डोक्यात यायची. आणि त्यावेळेस खरंच या सर्वांनी मदत केली आणि आजही पुन्हा मदत करणार, कारण की दोन सर्व लोकांनी जेव्हा मला शुभेच्छा दिला, सर्वांनी एकच संकल्प केलं त्या लोकसभा आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला आमदार असणे महत्वाचे आहे, आपण आमदाराला निवडून आलो एवढं या माझ्या वयोवृद्ध नेत्यांनी सर्वांनी एक संकल्पना घेतली, एक आपल्या मनामध्ये गाठ पाडून ठेवली की आम्ही काही करू पण आपला आमदार निवडून आलो अशा प्रकारची गोष्ट सर्व या आमच्या वयोवृद्ध नेत्यांनी केली. त्या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी पूर्ण मतदारसंघातून शेकडोच्या संख्येमध्ये आमचे कार्यकर्ते ह्या ठिकाणी उपस्थित झाला, सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. मग आमच्या माता भगिनी असो, आमचे युवक मित्र असो की मधल्या पडीतलं किंवा पहिल्या पडीतले सर्व आमचे नेते मंडळी असो, ह्या सर्वांनी ह्या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी आले. मी सर्व नेत्यांचं, सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार मानतो, सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो.